आमचा जो महाराष्ट्र मध्ये मातंग समाज आहे त्याच्या लोकसंख्येच्या टक्के प्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, या सर्व मागण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि अशा माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी जिल्हेवाईज दौरे करतोय। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या आमच्या निर्यात संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी आंदोलन घेतलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये हीच मागणी आपल्याकडे निवेदन देखील आहे आणि म्हणून आमची ह्या शासनाला, या आघाडी सरकारला, सर्व राजकीय पक्ष नेत्यांना या कोरोना महामारीच्या नंतर आम्ही सर्व लाखोच्या संख्येने रस्त्यावरती येणार आहे आणि ती आमची बांधणी सुरू आहे। आमच्या समाजाचा अंत तुम्ही पाहू नका। आज आता ह्या ठिकाणी आपल्याला माहिती की 70 वर्षापासून कोणत्याही राजकीय पक्षाने अजूनपर्यंत मातंग समाजाला न्याय दिला नाहीये, तो म्हणजे कोणता एमएलसी असेल किंवा राज्यसभा असेल। दलितामधल्या प्रत्येक समाजाला न्याय मिळाला, परंतु मातंग समाजाला त्या ठिकाणी वाळीत टाकल्यासारखं झालं आहे। मातंग समाजामध्ये अनेक विचारवंत आहे, अनेक प्रोफेसर आहे, लेखक आहे, प्राध्यापक आहे, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, मग ह्या राजकीय पक्षाला मातंग समाज दिसतो का नाहीये? अशा तऱ्हेने जे मातंग समाजावर वारंवार अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि त्याचाच हा एक प्रकार ह्या ठिकाणी सोलापूर मातंग समाजाच्या वतीने आम्ही घेतला आहे। मी सर्व ह्या ठिकाणी आयोजकांचा मनापासून आभार मानतो। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही लाखोच्या संख्येने रस्त्यावरती येणार आहे। हे राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी नोंद घ्यावी असं या ठिकाणी मला सांगायचं आहे।